मुंबई आणि पुण्यातली हवा गुणवत्ता पातळीमध्ये सुधारणा होत असल्याचं समोर आलंय. त्यामध्ये काल झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळालाय. मुंबईमधील हवेची गुणवत्ता पातळी 94 वरती तर पुण्यातली हवेची गुणवत्ता पातळी 82 वरती पोहोचलेली आहे. दरम्यान मुंबईच्या हवा गुणवत्तेसंदर्भामध्ये हायकोर्टामध्ये आज महत्वाची सुनावणी होती आहे. हवेची गुणवत्ता न सुधारल्यास दिवाळीमध्ये मुंबईमधील बांधकामांवरती निर्बंध लावण्याचे संकेत हायकोर्टानं दिलेले आहेत. राज्य सरकार आणि पालिका प्रशासनानं उपाययोजनांसंदर्भातलं जे प्रतिज्ञापत्र आहे ते हायकोर्टामध्ये सादर केलं आहे. तर हवेच्या गुणवत्तेसंदर्भामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये एक महत्वाची सुनावणी सध्या सुरू आहे. हवेची गुणवत्ता जर सुधारली नाही तर मुंबईमध्ये जी बांधकामं सुरू आहेत ती काही काळ थांबवावी लागतील दिवाळीच्या काळामध्ये, असं सध्या कोर्टानं म्हटलेलं आहे. त्यामुळे काही निर्बंध लागतात का सध्या मुंबईमध्ये जी बांधकामं सुरू आहेत त्यावरती, हे पाहणं खूप महत्वाचं आहे. तर प्रदूषणावरती उपाय करून उपकार करत नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे. मुंबई हायकोर्टानं प्रशासनाला चांगलं सुनावलेलं आहे. तुमच्याकडून अजून बरंच काही अपेक्षित असल्याचं देखील हायकोर्टानं म्हटलेलं आहे. सध्या हायकोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे आणि प्रदूषणावरती उपाय करून तुम्ही कुणावरही उपकार करत नाही आहात असं हायकोर्टानं प्रशासनाला सुनावलेलं आहे. अमेय राणे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील. अमेय, या संदर्भात पालिका आणि राज्य सरकार आता हायकोर्टाला आश्वस्त करते की AQI कमी करण्यासाठी कशा प्रकारे युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. 95 अशा जागा आहेत ज्या पालिकेनं आयडेंटिफाय केलेल्या आहेत जिथं हवेची गुणवत्ता अतिशय खराब आहे आणि तिथं कशा पद्धतीनं हवेची गुणवत्ता योग्य राखता येईल यासाठी काम सुरू आहे. 650 किलोमीटर लांबीचे मुंबईतले रस्ते हे नियमितपणे पाण्याने धुतले जात आहेत, त्यासाठी फायर ब्रिगेडची मदत घेतली जाते. खासगी वॉटर टँकर सुद्धा पालिकेनं लावलेले आहेत. या सर्व उपाययोजना केलेल्या जात आहेत. त्याचबरोबर मुंबईतला आणि पालिकेचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे कोस्टल रोडचं जे काम सुरू आहे तिथं सुद्धा कशा प्रकारे जी बांधकामाची धूळ किंवा जो कचरा निघतो तो कसा आटोक्यात आणता येईल यासाठी सुद्धा कंत्राटदाराला सूचना केलेल्या आहेत अशी माहिती पालिकेच्या वतीनं हायकोर्टात सादर करण्यात आली. परंतु हायकोर्टानं याच संदर्भात आपलं पहिलंच मत व्यक्त करताना पालिकेचे कान उपडलेत की हे सगळं करून तुम्ही मुंबईकरांवरती कुठलेही उपकार करत नाही आहात. पालिका प्रशासन या नात्यानं तुमची ही जबाबदारीच आहे आणि हे खरं तर तुम्ही आधीपासूनच करायला हवं होतं, जेणेकरून आज जी परिस्थिती उद्भवली ती उद्भवली नसती. ही सुनावणी सध्या सुरू आहे. अजून राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता काय बाजू म्हणतात हे पाहावं लागेल आणि त्यानंतर अमायकस क्युरी म्हणून दरायस खंबाटा कोर्टाला कशा प्रकारे मार्गदर्शन करतात हे सुद्धा स्पष्ट होईल. अपडेट घेत राहू अमेय, धन्यवाद या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.